हॅलो नेक्स्ट एक्झाम्पल काय एक्झाम्पल बघा आता आपलं फाईंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ एक्स्टेरियर अँड इंटेरियर अँगल ऑफ ए रेग्युलर कुठला काढायचं आपला एक्स्टेरियर आणि इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर कशातला होता बघा पेंटॅगॉन हेक्झॅगॉन सेप्टॅगॉन आणि ऑक्टॅगॉन ठीक आहे काय करायचं आपल्याला डिग्री अँड रेडियन मेजर काढायचे आहेत कशाचे इंटिरियर अँड एक्स्टिरियर अँगल कशाचे पेंटॅगॉन पेन्टॅगॉन सेप्टॅगॉन आणि ऑक्टॅगॉनचे काढायचे आहेत बघा पहिलं काय पेंटॅगॉन सोलूसमध्ये पेंटॅगॉन मीन्स काय फाईव्ह साईड किती साईड असतात त्याला फाईव्ह पंचकोन पेंटॅगॉन हेक्झागॉन सिक्स साईड सेप्टॅगॉन सेवन साईड ऑक्टॅगॉन एट साईड बरोबर आहे ना अष्टकोन षटकोन सप्तकोन असं पेंटॅगॉन फाईव्ह साईड्स असतात आता पहिले काय करायचं आपला एक्सटीरियर अँगल काढू आपण कसं काढायचं आहे एक्सटेरियर अँग अँड इंटिरियर अँगल कसं काढायचं आपला इन डिग्री अँड रिडियन बनते फाईन डिग्री अँड डिडेन मेजर काढायची म्हणजे एक्स्टिरियर काढायचा इंटेरियर काढायचा आणि त्याची डिग्री आणि रेडियन काढायचं पहिलं बघा एक्स्टेरियर अँगल इन डिग्री एक्स्टेरियर अँगल इन डिग्री कशाच काढतो आपण पेंटॅगॉन याचा अर्थ थ्री सिक्स्टी डिवाइड बाय साईड करायचं किती आहे पेंटॅगॉन म्हणजे किती आलं फाईव्ह साईड बघा एक्स्टिरियर अँगल काढताना साठ भागिले साईड्स करायचे किती आलं सेवन्टी टू ग्री थोडं किती आलं सेवन्टी टू डिग्री अँड रेडियन आता हा झाला डिग्री आता रेडियन काय आलं त्याचा सेवन्टी टू इंटू पाया पॉईंट वन एटी रेडियन किती आलं सिम्प्लिफाय करा टू पाया पॉईंट फायू पाय। रेडियन टू पाया पॉईंट फायू रेडियन समजलं का हे म्हणजे एक्स्टिरियर अँगल काढताना तीनशे साठ भागीले काय करायचं आहे साईड करायचं नंतर तो आलेला डिग्री त्याचं रेडियन करायचं कन्वर्शन रेडियन करताना पायापूर वन एटीने मल्टिप्लाय करून तो रेडियन अँगल आपला मिळेल आता इंटेरियर अँगल अँड इंटेरियर अँगल इन डिग्री इंटेरियर अँगल काढताना वन एटीमधनं काय करायचा एक्स्टर्नल अँगल मायनस करायचा वन एटीमधनं एक्स्टर्नल अँगल काय करायचा मायनस करायचा म्हणजे किती आला वन एटी मायनस सेवन्टी टू इक्वल टू काय आला वन झिरो एट डिग्री वन झिरो एट डिग्री हा झाला डिग्री अँड इन रेडियनमध्ये वन एटी सॉरी वन झिरो एट इन्टू पायापोन वन एटी रेडियन सिम्प्लिफाय करा थ्री पायापोन फाईव्ह थ्री पायापोन फाईव्ह समजलं हे झालं पेंटॅगॉनचं आता काय आहे समजा दुसरं काय हेक्झागॉन आहे दुसरं काय आलं समजा हेक्झॅगॉन आहे हेक्जॅगॉन म्हणजे किती साईड आल्या त्याला सिक्स साईड आल्या फक्त हे पतला यायचं फक्त आपल्याला इथे काय करायचं सिक्स करायचं किती आलं सिक्स हे पण चेंज करतो

वन एटीनं मल्टिप्लाय करायचं झिरो झिरो कॅन्सल साय कसा सायथ्री अठरा म्हणजे किती आलं पाय बाय थ्री रेडियन पाय बाय थ्री रेडियन हा झाला एक्सटेरियर अँगल इन डिग्री अँड इन रेडियन आता इंटेरियर इंटेरियर अँगल कसा काढायचा इंटेरियर अँगल इन डिग्री इंटेरियर अँगल काढताना काय करायचं वन एटीमधनं एक्सटेरियर एंगल वजा करायचा किती आला एक्स्टेरियर किती आहे डिग्रीमधला सिक्स्टी आहे त्यामुळे वन एटी मायनेस सिक्स्टी इक्वल टू किती आला वन ट्वेंटी डिग्री वन ट्वेंटी डिग्री अँड इन रेडियन हा आता झाला डिग्री आता काय करायचा रेडियन वन ट्वेंटी डि मल्टिप्लाय पायापोन वन एटी रेडियन झिरो झिरो कॅन्सल किती आलं आहे साई दोन बारा साहित्रिक अठरा किती आलं टू पाय बाय थ्री रेडियन टू पाय बाय थ्री रेडियन समजलं काय हे जी फाईन द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ एक्सटेरियर अँड इंटेरियर अँगल काढत असताना म्हणजे एक्स्टेरियर आणि इंटेरियर अँगल काढताना लक्षात आलं एक्स्टेरियर अँगल काढताना तीनशे साठ भागिले साईड जो काय तुम्हाला दिलं आहे रेग्युलर ते साईड घ्यायचे तो आला डिग्री आणि रेडिंग करताना फक्त कन्वर्शन करायचं आहे आणि इंटेरियर अँगल काढताना काय करायचं आहे वन एटीमधनं तो एक्स्टेरियर अँगल वजा करायचा आहे एवढं दोनच आहे तीनशे साठ भागिले साईड करायचं म्हणजे एक्स्टेरियर अँगल मिळतो आणि इंटेरियर काढताना ए वन एटीमधनं तो एक्स्टेरियर अँगल मायनस करायचा ठीक आहे एकदा डिग्री मिळाला की आपला इन डिटेलमध्ये कन्वर्शन करणं सोपं जातो ठीक आहे समजलं हे हे झालं आता बाकी तुम्ही होमवर्क करा ते सेप्टॅगॉन आणि ऑक्टॅगॉनचं होमवर्क करू शकता पुढचा नेक्स्ट लास्ट आर्टिकल ह्याच्यातलं ह्या टॉपिकमधलं हां काय बघा तिथं पुढचं फाइंड द अँगल बिटवीन आवर्स हँड अँड मिनिट हँड इन क्लॉक याचा अर्थ फाइंड अँगल काढायचं आपला कशातला अँगल काढायचं आहे अँगल बिटवीन फाईंड द अँगल बिटवीन अँगल काढायचं आहे बिटवीन कशातला आवर हँड अँड मिनिट हँड याचा अर्थ तास काटा आणि मिनिट काटा आपल्या घड्याळामध्ये तास काटा असतो मिनिट काटा असतो हे झालं तुमचं घड्याळ ठीक आहे त्याच्यामध्ये तास काटा आणि मिनिट काटा असतो आणि त्याच्यावर आपण काय करायचं आहे बघा पहिलं टेन पास्ट एलेवन याचा अर्थ टेन पास्ट एलेवन म्हणते याचा अर्थ पास्ट एलेवन म्हणजे एक अकरा वाजून एलेवन पास्ट इलेवन अकरा वाजून दहा मिनटं किती अकरा वाजून दहा मिनटं याचा अर्थ अकरा वाजून इथं तर पुढं काहीतरी आहे ठीक आहे मिनिट काटा कुठं असं समजा मिनिट काटा मी लांब दाखवतो हा झाला मिनिट काटा आणि तास काटा थोडासा मी कमी दाखवतो ठीक आहे अकरा वाजून ही अकराच्या पुढं आहे हा झाला <coughs> तुमचा तास काटा हा झाला तास काटा मी थोडा तास काटा काय करतो थोडा जाड दाखवतो ठीक आहे हा झाला हँड आवर हा झाला हँड आवर हा झाला मिनिट आवर जी किती झालं तर आपल्या अकरा वाजून म्हणजे अकरा वाजून गेलेत मी थोडंसं पुढं आहे याचा अर्धा तास काढता थोडंसं पुढं आला आहे आणि किती मिनटं आहे दहा मिनटं आहे म्हणजे तो पाच मिनटं आणि दहा मिनटं दोन अँगलमधला डिग्री डिग्री किती असते थर्टी डिग्री किती असते थर्टी डिग्री बरं आहे ना दोन नंबरच्या मधले दोन नंबरच्या मधला अँगल किती असतो थर्टी डिग्री ह्याचा थर्टी डिग्री ह्याचा थर्टी डिग्री याचा थर्टी डिग्री ठीक आहे प्रत्येकाचा काय असतो थर्टी थर्टी डिग्री असतो टोटल किती झाला थ्री सिक्स्टी डिग्री टोटल किती झाला थ्री सिक्स्टी डिग्री कारण बारा आहेत बारा तरी छत्तीस की तीनशे साठ डिग्री टोटल झाली ठीक आहे याचा अर्थ दोन नंबरमधला अँगल किती असतो थर्टी डिग्री असतो चालेल खूप सोपं आहे फक्त टेन पास्ट एलेवन याचा अर्थ पास्ट एलेवन आहे म्हणजे अकरा वाजून दहा मिनटं नंतर एट पुढं काय ट्वेंटी पास्ट सेवन ट्वेंटी पास्ट सेवन म्हणजे सात वाजून वीस मिनटं ट्वेंटी इथं काय परत पुढं बघा क्वार्टर टू सिक्स्टी आता क्वार्टर टू सिक्स्टी म्हणत आहे टू सिक्स्टी याचा अर्थ पाठीमागायचं म्हणजे अजून पावणे सहा वाजलेत क्वार्टर टू सिक्स मी सिक्सला क्वार्टर भाग कमी आहे हे चार भाग केले तर एक भाग दोन भाग तीन आणि ह्या क्वार्टर म्हणजे एक त्याचा क्वार्टर भाग काय कमी आहे सहा वाजायला याचा अर्थ पाच वाजून किती मिनिट झाले पंचेचाळीस मिनिट झाले असं तुम्हाला हे दिलेलं असतं ह्याच्यावरून तुम्हाला ते काय करायचं आहे अँगल काढायचं आहे ह्या दोन अँगल त्या दोन काट्यामधला काय करायचं आहे अँगल काढायचं आहे कुठला हँड आवर अँड मिनिट आवर याच्यातलं तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचं आहे पहिलं बघू टेन पास्ट एलेवन पहिले काय टेन पास्ट एलेवन त्याच्यामध्ये आता अँगल किती असतो आपला किती बघितला आपण तीनशे साठ टोटल आहे डिवाइडेड बाय किती आहे बारा म्हणजे किती आलं बारा ती छत्तीस म्हणजे किती आला दोन मनला अँगल किती आला थर्टी डिग्री किती आला थर्टी डिग्री ठीक आहे आता ॲट काय आता काय दिलं बघा ॲट किती आहे एलेवन टेन आहे इलेवन वाजून अकरा वाजून किती आहे टेन मिनिट अकरा वाजून टेन मिनिट ठीक आहे अँगल बिटवीन देम अँगल बिटवीन देम अँगल बिटवीन देम मी इक्वल टू त्याच्यामधला अँगल काढायचा आपला अकरा वाजून दहा मिनिटाचा अकरा वाजून दहा मिनिटाचा त्याच्यातला काय काढायचं आपला अँगल काढायचं आहे ठीक आहे त्याच्यातलं अँगल काढताना तर काय हे मोजायचं त्याला मल्टिप्लाय तीस करायचं बरं का साईड किती आहे तुमचा नंबर होता ते आता इथं अकरा इथून नंबर धरू आपण ना हा नंबर एक ठीक आहे हा एक झाला हा दोन काटा कुठे बघा इथून एक दोन आणि तीन हे दोन अजून दहा मिनटांबरोबर इथं आहे चार तर एक झाला दोन झाला आणि हा इथं तीन आहे किती आले तीन थ्री इंटू आता जर ज्या म्हटलं तुम्ही चांगलं किती असतो थर्टी 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 म्हणजे किती झालं थ्री इंटू थर्टी झालं थ्री इंटू थर्टी इक्वल टू किती झालं नाईन्टी डिग्री किती झालं नाइन्टी डिग्री बरोबर आहे का किती आलं नाईन्टी डिग्री आला समजा ह्याला आपण समजा वन म्हणू किती आलं हे नाईन्टी डिग्री आता पुढं काय विचारलं आपला इन किती कवर केले त्यानं टेन मिनिट्स किती कव्हर कवर केलं त्याने टेन मिनिट्स इन टेन मिनिट्स कवर काय केलं टेन मिनिट्स काय केलं कव्हर्स तर टेन मिनिट्स कवर करताना काय करायचं जेवढे मिनिट कवर केलेत तेवढे मिनिट इक्वल टू टेन मिनिट स्कोर इक्वल टू इक्वल टू काय करायचं थर्टी अपॉन सिक्स्टी हे कॉमन घ्यायचं थर्टी दोन अँगलमधला दोन नंबरमधला अँगल आणि हे सिक्स्टी एक तास हे फिक्स ठेवायचं फक्त इथं काय करायचं जेवढे मिनिट आहेत तेवढे फक्त काय करायचे आहेत ॲड करायचे आहेत हा तुमचा फॉर्म्युला फिक्स आहे हे थ्री पण फिक्स आहे तुमचं काय हे थ्री पण फिक्स आहे सॉरी थर्टी हे थर्टी तुमचं फिक्स आहे हे फिक्स ठेवायचे इथं फक्त काय का तुमचं दोन अँगलमधला किती काउंट होतो एक दोन तीन झाला तीन काउंट लिहिला इन्टू थर्टी नाईन्टी आलं ठीक आहे इथं काय केलं हे टेन कवर्स तुमचे मिनिट किती आहेत हे मिनिट तुमचं इथं फिक्स ठेवायचे मिनिट टेन इंटू हे फिक्स ठेवायचं काय मिनिट हे झालं बदलायचं आणि हे फिक्स ठेवायचं तुमचं हे काय हे फिक्स आहे थर्टी अपॉन सिक्स्टी हे फिक्स ठेवायचं लक्षात आलं थर्टी ह्या सिक्स्टी काय फिक्स ठेवा किती आलं तर कॅल्क्युशन आला आहे झिरो झिरो कॅन्सल नंतर किती आलं तीन एक तीन तीन दोन्ही सहा बे एक बे बे दहा किती आलं फायू डिग्री किती आलं फायू डिग्री ठीक आहे ह्याला समजा आपण म्हणू टू ह्याला नंबर टू झालं आता हे प्लस करायचं का मायनस हे तो हे मायनस करायचं का प्लस करायचं हे ठरवायचं मायनस करायचं का प्लस करायचं ते ठरवा आता काय द अँगल बिटवीन टू हँड्स देअर फोर देअर फोर देअर फोर द अँगल बिटवीन टू हँड्स इक्वल टू अँगल बिटवीन टू हँड्स इक्वल टू आता ह्याच्यामध्ये बघा अकरा वाजून आहे जर अकरा इथं बरोबर असतं तर आपण हे क्लिअर केलं असतं आता अकरा वाजून आहे म्हणजे अँगल कमी झाला की ज्या झालं आपण थ्री धरले ना तर अर्थ धरलं आहे टोटल धरलंय इथपर्यंत एक झाला इथून दोन इथून तीन पण आता इथं हे फिक्स आहे दोन दहा मिनटं पण आता हा पुढं आला आहे म्हणजे थोडंसं अंतर कमी आहे तर तीन असतं तर बरोबर ते आपण तीन धरलं असतं पण तीनला अंतर कसं आहे कमी आहे म्हणून काय करायचं मायनस करायचं काय करायचं ते मायनस करायचं म्हणजे यातून हे काय करायचं मायनस करा म्हणजे काय आलं हे नाईन्टी डिग्री मायनस फाईव्ह डिग्री इक्वल टू काय आलं एटी फायू डिग्री म्हणजे आता ह्या दोन काट्यामधलं अंतर म्हणजे हँड आवर्स अँड मिनिट आवर त्याच्यामधला अँगल किती आला एटी फाईव्ह डिग्री लक्ष आलं का जर हे समजा कंप्लीट इथं असतं अकरा असतं इथं अकरावा काटा असताना हा दोन असतं तर आपण तीन धरला असतो ठीक आहे इथं आता जर कमी असतं आता इथं जास्त असतं तर काय करायचं प्लस करायचं कमी असेल तर मायनस करायचं इथं अँगल कसं आहे हे तीन कंप्लीट आहेत का एक दोन तीन ह्या दोन काट्यामधलं तीन याचा अर्थ हा थोडासा कमी आहे हा थोडासा कसा आहे कमी आहे त्यामुळं काय करायचं मायनस करायचा जास्त असेल तर काय करायचं प्लस करायचं समजलं हे झालं ॲट आता फक्त हे बदल मी बाकी काय बदलत नाही हे तुमचं तीस पण तसंच आहे हे काय तुमचं इथं तीस आपण लिहू तीस इंटू काय असेल साईड लिहू ठीक आहे इथं पण काय करतो मी हे फिक्स ठेवतो थर्टी डिवाइड बाय सिक्स्टी हे फिक्स ठेवतो इथं आवर ठेवतो ठीक आहे एवढंच बदल करायचं बाकी काही नाही पुढचं काय आता ट्वेंटी पास्ट सेवन सात वाजून वीस मिनटं किती आहे सात वाजून वीस मिनटं ॲट सेवन पॉईंट ट्वेंटी अँगल बिटवीन देम ह्या दोन्हीमधला अँगल काढायचा आता इथं काय करायचं हे बांधलायचं किती आलं तर आपला सात वाजून वीस मिनिटं आहे किती आहेत हे सात वाजून वीस मिनटं झाले आहेत म्हणजे इथं काटा थोडासा पुढं असणार का इथं इथं असणार बरं आहे ना याचा तो काटा कुठं आला वीस मिनिट आहे हा मिनिट काटा आहे हा मिनिट काटा आणि आता किती आहे सात वाजून आहे सात वाजून वीस मिनटं झाली वीस मिनटं कुठे आला हे मिनिट काटा इथं आला ठीक आहे तर हा दोन्हीतला अँगल काढायचा आपला हे तास काटा आहे हा काय तास थोडासा जाड दाखवतो थो। ठीक आहे हा तास काटा हँड आवर्स हा मिनिट आवर्स किती आहे सात वाजून आहे सात, सात, सा सात वाजून वीस मिनटं आहेत म्हणजे सातच्या पुढे आहे हा काटा थोडासा पुढे गेला का नाही इथं वीस मिनटं सात वाजून इथं वीस मिनटंबरोबर आला आहे आता हे काउंट करा किती काउंट आहे इथून एक हा झाला एक हा दोन हा तीन आपण इथंच काउंट केलं आहे की तो पुढचा झालेला नाही आता पुढं काय करायचं मग ते प्लस करायचं आता काय केलं आपण मायनस केलं इथं काय बघा हा एक झाला हा दोन झाला हा तिसरा अँगलला इथपर्यंत घेतला आपण मी इतकी झाले तीन घेतले आपण थ्री इंटू थर्टी इंटू थ्री इक्वल टू काय झालं आहे नाइंटी डिग्री किती झाला हा नाईंटी डिग्री तर पुढं टेन कवर्स कवर्स किती इथं आपला वीस मिनिट वीस मिनिट कवर्स याचा अर्थ थर्टी डिवाइड बाय सिक्स्टी <laughs> इंटू ट्वेंटी किती जेवढं मिनिट आहे तेवढं कवर हे झिरो झिरो कॅन्सल झाला किती आलं बे एक बे बे त्रिक सहा तीन एक तीन तीन एक तीन झिरो किती आलं हे टेन डिग्री किती आला टेन डिग्री आता देअर फॉर द अँगल बिटवीन देम जे आपण काय काढलं बघायला आलं का दोन अँगलमधलं अँगल काढला सात तजून वीस मिनिटामधला अँगल किती आला ठीक आहे राऊंड फिगर काढला काढलं आपण नंतर वीस मिनिटाचं कवर अंतर केलं तो अँगल किती आला वीस मिनटं एवढा अँगल कवर केला इथपर्यंत ते अँगल किती आला नव्वद आला इथपर्यंत किती आलं नव्वद प्रत्येकाचा ना हे तीस अँगलचा असतो दोन नंबरमधला अँगल किती असतो थर्टी 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 म्हणजे किती झाला नव्वद नव्वद आणि हा पुढं आला आहे की आता पुढं किती आलं आहे वीस मिनटं कवर केलं आहे याचा अर्थ तो डिग्री किती झाला मग दहा डिग्री झाला तो डायरेक्ट मी आता ॲड करावं लागेल का मायनस करावं लागेल ॲड करा हे सात अजून पुढे गेलं ना ह्या अकाउंटच्या एक हे दोन हे तीन अंकाउंटच्या पुढं आहे तास काटा याचा अर्थ पुढं असल्या प्लस आहे त्यामुळे काय करायचं आहे नाइंटी डिग्री प्लस टेन डिग्री इक्वल टू हंड्रेड डिग्री इक्वल टू हंड्रेड डिग्री समजलं का जे काय करायचं हे झाला दोन्ही काट्यामधला अँगल किती झाला हंड्रेड डिग्री झाला किती झाला हंड्रेड डिग्री म्हणजे खूप सोपं आहे ते अवघड असेल काय पार्ट नाहीचं आहे ठीक आहे एवढं सोपं ते घड्याळाचं काटायचं आहे बाकी तुम्ही ते करू शकता ठीक आहे